बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. वकिलांच्या हिताचा निर्णय, देवाभाऊंचा पुढाकार, नवीन वकिलांना विद्यावेतन, महायुती सरकारकडे प्रस्ताव, देशातली पहिली ऍडव्होकेट अकॅडमी, 10 कोटींचा निधी मिळणार. वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिलं ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या अकॅडमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. शासन आणि समाजाला ही अकॅडमी उपयुक्त ठरणार आहे. तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल. त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चांगले कायदे बनवण्यासाठी या अकॅडमीची निश्चित मदत होईल. त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात वेगवान निर्णय होत असून गतिमान सरकार कार्यरत आहे.